जन्मसत्कार करावा. गृहस्थ म्हणजे पूर्ण कालन केल्यानंतर वानप्रस्थ आश्रमात प्रवेश करावा. त्यावेळची त्याची कर्मे अशी असतात की ज्यांनी त्याने इंद्रियांवर संयम ठेवावा, रोज अग्निहोत्र करावे, भूमीवर झोपावे, वल्कले धारण करावीत. अशा स्थितीत त्याने मनात पुन्हा निवास करावा व सहज त्याने कंदमुळे व फळे मिळतील मागून मिळाल्या अन्नावर जगावे. आपल्याजवळ कोणत्याही धनाचा साठा करू नये, कोणाचा द्वेष द्रोह करू नये, सर्वांचे समानतेने वागवावे, सुख दुःखात देखील अचल राहावे, पूर्ण मौन पाळावे, इंद्रियाने घराकावा, ध्यानस्थ बसावे, हाच सन्यासाचा धर्म म्हटला गेला आहे. कोणत्याही प्राण्याची हिंसा करणे, सर्वांशी गोड बोलणे, दयाभाव ठेवणे, हा सर्व वर्णांचा, लोकांचा व सर्व आश्रमांचा, लोकांचा सामान्य धर्म आहे. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे तो याचे पालन करतो त्यास परमगती प्राप्त होते. आता मी आपल्या एका गृहस्थाचे म्हणजे पूर्ण दिवसाचे कर्मे सांगतो. अशा गृहस्थाने प्रत्येकाने ब्राह्म मुहूर्तावर शय्येची त्याग करावा. सर्वप्रथम धर्म अर्थाचे चिंतन करावे. रात्रीच्या जे शौचाची क्रिया आटपून निवृत्त व्हावे. स्नान संध्या करावी. शारीरिक शुद्धीबरोबर मानसिक शुद्धी ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम तिंदा आचमन करावे, करून मुखशुद्धी करावी. नंतर ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद क्रमाने पठण करावे. यानंतर इतिहास, पुराण, वेदांग यांचे पारायण करावे. मुखामध्ये आकाश, नाकात वायू, नेत्रामध्ये सूर्य, कानामध्ये दीक्षा, दिशा नाभीमध्ये प्राण व हृदयात ब्रह्म यांना स्पर्श करावा. ऋषी मुनींच्या पायावर डोके ठेवून त्यांना प्रसन्न करावे. दोन बाहूमध्ये यम, इंद्र, वरुण यांना आणि चरणामध्ये कुबेर, वसुधा यांना, तसेच दोन्ही हातात विष्णू व इंद्र यांना स्पर्श करावा. तळ हातातील तळ सेवा रेष, सर्व रेषा या सर्व नद्या आहेत यांना स्पर्श करावा. प्रातःकाळी उठल्यानंतर दातांची स्वच्छता अवश्य करावी. तसेच न करणाऱ्या लोकांमध्ये अप्रिय ठरतो. दातांच्या स्वच्छतेसाठी कंदम, बिल्व, खदीर, वट, अर्जुन आदी वनस्पती औषधी असतात. कडू, तुरट, तिखट असा स्वाद असलेली वनस्पती आरोग्य व सुख प्रदान करते. प्रातःकाळी स्नान करण्याने आत्मा शुद्ध होतो व तो संपूर्ण कार्य करण्यास योग्य ठरतो. दिवसभर शरीरातून अनेक मलयुक्त स्त्राव होत असतात. याकरता स्नान शुद्धीसाठी आवश्यक मानली गेलेली आहे. प्रातःकाळी स्नान केल्याने मन प्रसन्न होऊन त्यामध्ये सौभाग्याचे उत्पत्ती होते. तसे असे स्नान शोक व दुःख हरण करणारे असते. गंगे इतके पवित्र समजून स्नान करावे. हस्त नक्षत्र ज्येष्ठ महिन्यात शुक्ल पक्षाची दशमी तिथी, दसरा अशा काही तिथींना केलेले स्नान पाप नष्ट करणारे आहे. यतीने दिवसातून 3 वेळा स्नान व संध्या त्या ब्रह्मचार्याने 1 वेळेस केलेले स्नान पुरेसे होते. जो सध्याच्या वेळेस उपासना करीत नाही, जो तो सूर्याचे हरण करण्यास कारणीभूत ठरतो, दिवसभरातील त्याच्यामध्ये संधिकाल असतो ती संध्या होय. संध्या झाल्यानंतर होम करणाऱ्या पद्धत आहे. स्वतः केलेल्या होमाचा जे फळ असते ते अन्य कोणत्याच होमाने मिळत नाही. जो मनुष्य प्रातःकाळी उठून नित्य नियमाचे गायत्री मंत्राचा जप करतो तो कमळाच्या पानाप्रमाणे पाण्यात राहूनसुद्धा त्यापासून अलिप्त राहतो. अर्थात मनुष्यात देखील संसारात राहून अलिप्त राहतो. गायत्री देवीचे रूप असेही सांगितले आहे जाते की गायत्रीचं वर्ण श्वेत आहे. ती रेशमी वस्त्र परिधान करते. नाही आणला का? नाही आणला. झाला असता आणायचं काय? वस्त्रीकरण करतो. कमळाच्या आसनावर विराजमान ठरते असते ते जो अमसी या मात्राने तिला प्रसन्न करतात. सर्वप्रथम डोळ्यांना दर्शन करण्याने विदेशेने सर्व देवांना हा मंत्र म्हटला. विद्वान माणूस ब्रह्मा, विष्णू, महेश यांना वेगळा समजत राहील नाही. या जगात मोठा वस्तू मंगलमय मानल्या जातात. त्या म्हणजे विद्वान, पंडित, गाय, अग्नी, सोने, तूप, सूर्य आणि पाणी व आठवा राजा होय. या शुभ वस्तुदर्शन आराधना करावी. वेदांचा अभ्यास 5 प्रकारचा असतो. प्रथम अध्ययन अभ्यास, नंतर वेदार्थ म्हणजे यज्ञ करणे करून घेण्याचा अभ्यास, 3 वेळेस सर्वांच्या पोषणाची जबाबदारी घेणाऱ्या रोग्य बसवणे. यामध्ये माता, पिता, गुरु, भाऊ, प्रजा, दीन, आश्रयास देणारे आश्रित, अतिथी, अग्नी या सर्वांना पोष्य म्हणले आहे गेले. जो मनुष्य केवळ आपलेच पोषण करण्यात काळ घालवतो तो जिवंत राहूनसुद्धा त्याचा काही फायदा नाही. कारण शूद्र प्राणी देखील स्वतःचे पोषण करण्यास समर्थ असतात. संपत्तीचा विस्तार ती वाढून पर्वता एवढी झाल्यावर पुन्हा त्यापासून नद्या निर्माण होणे अशा प्रकारे कार्य चालू असते. व या संपत्तीस कार्यास लागणारं धान्य, पशु, स्त्रिया इत्यादी आहेत त्यांना म्हणून देखील अर्थ